गुलबर्गा शहर में कल यानी 10 फरवरी को जिम्स हॉस्पिटल के प्रीमाइसेस में वेलेक्यूब ट्रोमा केयर सेंटर ओपन होने जा रहा है। कर्नाटका मेडिकल एजुकेशन मिनिस्टर डॉक्टर शरण प्रकाश पाटिल ने अपने ऑफिशियल पेज पर ट्रोमा केयर सेंटर का वीडियो अपलोड कर लिखा, कल्याण कर्नाटका की आवाम का बरसों पुराना ख्वाब आज पूरा होने जा रहा है। गुलबर्गा जिम्स हॉस्पिटल के कैंपस में 110 बेड का ट्रोमा केयर सेंटर बनाया गया है। इस ट्रोमा केयर सेंटर में बीपीएल कार्ड होल्डर्स के लिए बिल्कुल फ्री इलाज किया जाएगा और जिसके पास बीपीएल कार्ड नहीं है उनके लिए नॉमिनल चार्जेस के साथ इलाज किया जाएगा। गुलबर्गा के अलावा आसपास के दीगर डिस्ट्रिक्ट के लोग भी इस ट्रोमा केयर सेंटर से फायदा हासिल कर सकते हैं। डॉक्टर शरण प्रकाश पाटिल ने बताया, इस ट्रोमा केयर सेंटर में कुल 6 ऑपरेशन थिएटर मौजूद हैं, जिसमें सेप्टिक ओटी, कैजुअल्टी ओटी और 20 बेड वाला इंसेंटिव केयर यूनिट और मेडिकल इंसेंटिव केयर यूनिट बनाया गया है। और साथ ही इस ट्रोमा केयर सेंटर में एमआरआई यूनिट, सिटी स्कैन लैब, ट्रिएज रूम, कैजुअल्टी यूनिट, एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक, जनरल वार्ड, ऑपरेशन थिएटर और दीगर कई फैसिलिटीज मौजूद हैं। और सबसे खास बात, ट्रोमा केयर सेंटर के इनॉग्रेशन की खबर देते हुए डॉक्टर शरण प्रकाश पाटिल ने तमाम एम्बुलेंस ड्राइवर्स को वार्निंग देते हुए कहा, आज के बाद कोई भी एक्सीडेंट और इमरजेंसी पेशेंट को जानबूझकर किसी भी प्राइवेट हॉस्पिटल को नहीं ले जाएगा। एम्बुलेंस ड्राइवर्स के खिलाफ कई कंप्लेंट्स हैं कि ये जानबूझकर इमरजेंसी पेशेंट को प्राइवेट हॉस्पिटल ले जाते हैं। आज के बाद अगर ऐसा होता है तो एम्बुलेंस ड्राइवर्स के खिलाफ एक्शन लिया जाएगा। मेडिकल एंड एजुकेशन मिनिस्टर डॉक्टर शरण प्रकाश पाटिल ने कहा, ट्रोमा केयर सेंटर के बाद अब आने वाले दिनों में जिम्स हॉस्पिटल के अंडर ही 200 बेड वाला मदर एंड चाइल्ड हॉस्पिटल ओपन किया जाएगा और जिम्स हॉस्पिटल के पीछे किड़वाई कैंसर हॉस्पिटल के करीब 20 बेड वाला बर्न यूनिट बनाया जाएगा, जहां जले हुए पेशेंट का बेहतर इलाज किया जा सकता है। डॉक्टर शरण प्रकाश पाटिल ने ट्रोमा केयर सेंटर ओपन कर मदर एंड चाइल्ड हॉस्पिटल और बर्न यूनिट ओपन करने की खबर तो सुनाई है, पर हम उम्मीद करते हैं कि यहाँ डॉक्टर्स और मेडिकल स्टाफ पेशेंट्स का इंसानों की तरह इलाज कर अच्छे से ख्याल रखेंगे, क्योंकि जब कभी भी गवर्नमेंट हॉस्पिटल की बात की जाए तो लोग मरना पसंद करते हैं पर गवर्नमेंट हॉस्पिटल में इलाज करवाना पसंद नहीं करते। लगातार गवर्नमेंट हॉस्पिटल में पेशेंट के साथ गलत बर्ताव और लापरवाहियों को देख लोग गवर्नमेंट हॉस्पिटल जाने से डरते हैं। डॉक्टर शरण प्रकाश पाटिल से गुजारिश है कि वो खासकर ट्रोमा केयर सेंटर के तमाम डॉक्टर्स और मेडिकल स्टाफ पर नजर रखें और उन्हें ताकीद करें कि वो तमाम गरीब मरीजों का बेहतर इलाज करें। This video presented by Peace Islamic International School Branch Hagraga Road and Misbah Nagar Gulbarga. Students getting education for both the worlds. Best academic English education. Diploma in Arabic. 2023 admission started. Contact and visit school for more details. ಪ್ರತಿರತ್ನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತದ್ದು ಮತ್ತು ಒಂದೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಾರಿ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಸಾಧನೆ ಮಾಡಿ ಇಡೀ ವಿಶ್ವಕ್ಕೇನೆ ಇವತ್ತು ಜನ ಮೆಚ್ಚಿಕೊಳ್ತಾ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಾಧನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಭಾರತರತ್ನ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಭಾರತ ರತ್ನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ತನ್ನದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾನದಂಡಗಳಿವೆ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಅದನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾನು ಅಷ್ಟೇ ಹೇಳ್ಬೋದು. ನೋಡಿ, ಈಗಾಗಲೇ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳಿದೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬಟ್ ನಮ್ಮ ನಿಲುವು ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿದೆ. ನಾವು ಈ ದೇಶವನ್ನು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಡಿಸಿ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಕೊಡಿಸಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮ ಸರ್ವಸ್ವವನ್ನೇ ಅರ್ಪಿಸಿ ದೇಶದ ಐಕ್ಯತೆಗಾಗಿ ಜೀವ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನೇಕ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರು, ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಒಂದು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಇದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಲಿದಾನದಿಂದ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ದೇಶದ ಐಕ್ಯತೆ ಬಗ್ಗೆ ಎರಡು ಮಾತಿಲ್ಲ, ಇಡೀ ದೇಶ ಒಂದಾಗಿದೆ. ನಾವು ಅಖಂಡ ಭಾರತಕ್ಕಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭದ್ರಾಗಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಒಕ್ಕಟ್ಟಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವರು ಯಾವ ಒಂದು ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಯಾವತ್ತೂ ಅಖಂಡ ಭಾರತದ ನಿಲುವಿನಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ನಂಬಿಕೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷ ಆಗಿದೆ. ಮತ್ತು ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಅಖಂಡ ಭಾರತದ ಒಂದು ಕಲ್ಪನೆ ಮತ್ತು ಅಖಂಡ ಭಾರತದ ಸಮೃದ್ಧಿನೇ ನಮ್ಮದ ಗುರಿಯಾಗಿದೆ. ಮನೆ ಯಾರ ಮನೆ ನೋಡಿ, ಬಿ ಜೆ ಪಿಯವ್ರಿಗೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಇಂಥ ಎಲ್ಲ ಏನಾದರೂ ಯಾವುದನ್ನ ಒಂದು ಅಪರ್ಚುನಿಟಿ ಸಿಕ್ಕರೆ ಅದಕ್ಕೆ ಮಾಡಿ. ಅವ್ರು ಎಂದೂ ಕೂಡ ನೋಡಿ, ಬಿ ಜೆ ಪಿಯವರು ಎಂದೂ ಕೂಡ ಪಾಸಿಟಿವ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಲೂಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲದೆ ಇರುವಾಗ ಭಾವನಾತ್ಮಕ ವಿಷಯಗಳನ್ನು ಕೇಳಿಸಿ ಸಮಾಜ ಒಡಿತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು 25 MPಗಳಿದ್ದಾರೆ ಬಿ ಜೆ ಪಿಯವರು. ಒಂದಿನ ಹೋಗಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಹತ್ರ ಕೇಳಿದಾರ, ಮುತಿ ಹಾಕೋದು ಬಿಡಿ, ಇವ್ರು ಹೋಗಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸಿಗಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬರ ಪರಿಹಾರ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ ಒಂದಿನ ಆದರೂ ಕೇಳಿದಾರ ಇವರು? ಅಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ದನಿ ಇಲ್ಲ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಇಂಥ ಚುಲಕ್ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಮಯ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಇದು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅವರ ಸಿದ್ಧಾಂತ ಇಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ, ಬರೀ ಏನಂದರೆ ದೇಶವನ್ನು ವಿಭಜನೆ ಮಾಡಿ ಯಾವಾಗಾದರೂ ಮಾಡಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದು ಲೂಟಿ ಹೊಡಿತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವರೊಂದು ಕುತಂತ್ರ ಇದೆ. ದೇಶದ ಜನ ಇದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅನ್ಕೋತೀನಿ.
ಒಂದ್ ರೌಂಡ್ ನೋಡ್ಬೇಡಣ. ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ ಪ್ರೆಸೆಂಟೆಡ್ ಬೈ ಪೀಸ್ ಇಸ್ಲಾಮಿಕ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಸ್ಕೂಲ್ ಬ್ರಾಂಚ್ ಹಗ್ರಗಾ ರೋಡ್ ಅಂಡ್ ಮಿಸ್ಬಾ ನಗರ್ ಗುಲ್ಬರ್ಗಾ. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಗೆಟಿಂಗ್ ಎಜುಕೇಶನ್ ಫಾರ್ ಬೋತ್ ದ ವರ್ಲ್ಡ್ಸ್ ಬೆಸ್ಟ್ ಅಕಾಡೆಮಿಕ್ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಎಜುಕೇಶನ್ ಡಿಪ್ಲೊಮಾ ಇನ್ ಅರಾಬಿಕ್ 2023 ಅಡ್ಮಿಷನ್ ಸ್ಟಾರ್ಟೆಡ್. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಅಂಡ್ ವಿಸಿಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಫಾರ್ ಮೋರ್ ಡೀಟೇಲ್ಸ್.